आजही 24 तास एक पाऊल पुढे. आपल्या देशाच्या संरक्षणाची मदार ज्यांच्या खांद्यावर आहेत ते आज समोर येऊन नाराजी व्यक्त करतायत, उघडपणे नाराजी व्यक्त करतायत. असं का होत आहे? देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अशी बाब धोकादायक आहे का? या सगळ्या विषयाचा आपण चर्चा करतो आहोत. पुण्याला आपण जाऊया. न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आपल्या सोबत आहेत. कोळसे पाटील सर, आजचं उदाहरण एक निमित्त ठरलंय आपली चर्चा घडवून आणण्यासाठी असं आपण समजूया. सुरेंद्र सिंग यांनी जे समोर येऊन मीडिया समोर येऊन जे आरोप केलेले आहेत, मात्र अशा प्रकारे जी एक खदखद सैनिकांच्या असेल किंवा पोलिसांच्या मनामध्ये आहे आणि अनेकदा ते सार्वजनिक किंवा खाजगीमध्ये आपल्या मनातली जी खदखद आहे ती बोलून दाखवत आहेत, अशा प्रकारे ही खदखद निर्माण होते आहे असं हे असं तुम्हाला वाटतंय का? असं तुमचं निरीक्षण आहे का की हा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा एक मार्ग आहे असं तुम्हाला वाटतं? आता आमच्या मित्रांनी स्पष्टपणे सांगितलंय हो की 31 लाख देऊ केलेत, मिळाले नसतील, का मिळाले नाही याचा शोध घेतला पाहिजे. 25,000 पेन्शन मिळते, अजून मिळाली नसेल तर का मिळाले याचा शोध घेतला पाहिजे. पण तुम्ही जो विषय घेतलात अमोलजी, मी तुमचं कौतुक करतो की या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनोबल आणि मनोधैर्य टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. खरं सुराडकर साहेब तिथं बसलेले आहेत. जर वरिष्ठांनी काम करणाऱ्याला ताकद दिली, वरिष्ठांनी खरं काम करणाऱ्याला ताकद दिली, तर ते जे मनोबल मनोधैर्य असतं, हा पोरगा बिचारा गेला, काम केलंय, त्याने आला. काल मला या दोघांच्या मुलाखती फार आवडल्या, नांगरे पाटील आणि सदानंद दाते. ते असं म्हणले की आम्ही काय कुठल्या पुरस्कारासाठी केलं नाही, आमची ती ड्युटी होती, लॉ अँड ऑर्डर ही आमची ड्युटी होती, त्या ड्युटीसाठी म्हणून आम्ही हे काम केलेलं आहे. मला खूप त्यांच्या दोघांच्या मुलाखती आवडल्या. त्यांना विचारलं, पुन्हा पुन्हा विचारलं, तुम्हाला काय पुरस्कार, तुमचं काय कौतुक? ते म्हणले त्यासाठी आम्ही केलंच नाही, घरच्यांनी कौतुक करावं अशी सुद्धा आमची अपेक्षा नाही. आमच्या देशामध्ये हा विचार रुजला पाहिजे. आता आपण, मी तुम्हाला अशा सुराडकर साहेबांना 100 केसेस दाखवतो की पोलिसांनी तपास केला तो त्यांच्या याच्याविरुद्ध केला, आणि त्या ज्या केसेस आहेत त्या अगदी देशभर गाजलेल्या केसेस आहेत. नांदेडमध्ये बॉम्बचे कारखाने आहेत, पोलीस म्हणले साहेब आम्हाला माहिती आहे कोणी करते, आम्ही करू शकत नाही तपास. 2008 सालचे जी या मालेगावचा बॉम्बस्फोट आहे, 2006 मालेगावचा बॉम्बस्फोट आहे, किंवा अजमेर शेरीफचा बॉम्बस्फोट आहे, मक्का मशीदचा बॉम्बस्फोट आहे, समझौता एक्सप्रेसचा बॉम्बस्फोट आहे, काय त्या पोलिसांना माहिती नव्हतं खरं काय ते? पण त्यांना सगळे इन्व्हेस्टिगेशन बदलावे लागले आणि नंतर ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये खऱ्या गोष्टी आल्या. म्हणजे पोलिसांचं कसं मनोबल राहील, पोलिसांचं कसं मनोधैर्य राहील? ज्यांना पोलिसांनी लॉकअप मध्ये टाकायला पाहिजे असे जर तुमचे राज्यकर्ते राज्यावर बसलेले असतील तर त्यांना सॅल्यूट करताना पोलिसांचं मनोधैर्य कसं राहील? त्यामुळे व्यवस्थेला आपण मुळात गेलं पाहिजे की आपली व्यवस्था काय आहे. आता या पोरांचं तुम्ही सांगता यांचं मनोधैर्य आहे, या पोरांना तर कौतुक त्यांचं केलंच पाहिजे. परंतु आज देशामधल्या 100 कोटीच्या मनोधैर्याचा कोणी विचारच करत नाही. अरे त्यांना दररोज 2 वेळचं जेवण मिळत नाही, त्यांच्यासाठी कोणी काय बोलायला तयार नाही, किंवा जो खरा अधिकारी आहे, जो खरा ऑफिसर काम करतो त्याला बुटाने मारतात. तुम्हाला माहिती नाही काय परिस्थिती आहे, जो ज्यांनी ठरवलं की मला प्रामाणिकपणे काम करायचं त्याला सगळ्यांनी वेड्यातच काढलंय. आता पांढरेचं उदाहरण आहे. आणि अशा वेळी मनोधैर्य टिकणार कसं, मनोबल टिकणार कसं, मनोबल टिकवणार कोण, त्यांना सपोर्ट करणार कोण? तुम्ही जर अशा चांगल्या काम करणाऱ्याला खोळ्यातच काढत असाल आणि त्याची जर तुम्ही टिंगलच करत असाल तर कोण तुमच्या पुढे उभं राहील? त्यामुळं हे मनोबलाचा मनोधैर्याचा विषय तुम्ही घेतला, मला तुमचं फार कौतुक वाटलं. आज देशामध्ये असं मनोधैर्य आणि मनोबल कोणाकडे आहे? अगदी असं मनोबल कुणाकडे आणि ते कुणामुळे खच्ची होत आहे हा हा मूळ प्रश्न मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. तुम्ही अनेक उदाहरणं सुद्धा कोळसे पाटील दिलेली आहेत. येतो मी पुन्हा तुमच्याकडे. माझ्याकडे उदाहरणं हो, मी केसेसचे उदाहरणं माझ्याकडे आहेत. अगदी मी येतो कोळसे पाटील तुमच्याकडे, मी येतो शेवटच्या भागामध्ये. देशपांडे सर, अगदी कोळसेसाठी आम्हाला समाजाकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. खरंय, आणि त्यातून आम्ही या लोकांना जवळ केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की बाबांनो देश असाच आहे. जे दाते आणि नांगरे पाटील म्हणले तेच बरोबर आहे की आम्ही अपेक्षा ठेवायची नाही.
खरं कोळसे पाटील सर, कोळसे पाटील सर, यावर आपण येऊया, यासाठी काय करायला पाहिजे, ही परिस्थिती कशी बदलायची याविषयी शेवटच्या भागामध्ये आपण चर्चा करूया. अभय देशपांडे, हे जे कॉन्फ्लिक्ट निर्माण होत आहेत त्याचं काय नेमकं कारण आहे असं तुम्हाला दिसतंय? कारण विशेषतः सैन्यामध्ये काम करणारे, जे मिलिटरीमध्ये काम करणारे सैनिक असतील आणि सरकारकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद असेल, किंवा ग्राउंडवर काम करणारे पोलीस असतील आणि त्यांना लालफितशाहीमुळे भोगावे लागणारे परिणाम असतील, हा कशामुळे उद्भवतोय असं त्याचं मूळ कारण काय? जर बघितलं आपण की शहीदांच्या नातेवाईकांना असेल किंवा अतिरेक्यांशी लढताना, गुन्हेगारांशी लढताना, जायबंदी झालेल्या नक्षलवाद्यांशी लढताना जायबंदी झालेल्या लोकांना द्यावयाची मदत असेल, प्रत्येक वेळेस याचे वाद उभे राहिलेत की जी जाहीर केली जाते मदत ती वेळेस मिळत नाही. अनेकदा याची कारणं अनेक असतात. म्हणजे 26/11 बाबतीत सांगायचं झालं तर सरकारने खूप गांभीर्याने लोकांना, ह्या सर्व शहीद अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचं काम केलं. परंतु तरीही काही कॉन्फ्लिक्ट निर्माण झाले की काही ठिकाणी आई वडिलांनी सांगितलं की ही मदत आम्हाला मिळाली पाहिजे आणि पत्नीचा दावा वेगळा होता, अशा ठिकाणी निर्णय घ्यायला थोडे उशीर झाले. पण मला वाटतं अमोल, मुळात कॉन्फ्लिक्ट कुठे होतो तो मानसिकता होतो. मानसिकता जी आहे की डिसिप्लिनरी फोर्सची मानसिकता असते ती वेगळी असते. त्यांना एका नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची एक फ्रेम असते आणि ती मंडळी ज्यावेळेस कुठली तरी मदत घेण्यासाठी सरकार दप्तरी येतात त्यावेळेस ती सरकारची मानसिकता माहिती आहे तुम्हाला, शासन कसं चालतं ते, तुम्ही जिवंत आहात त्याचा पुरावा घेऊन तुम्हाला जावं लागतं सांगायला. तर या पद्धतीने तिथे पहिला कॉन्फ्लिक्ट होतो. मग ती सगळी कागदपत्र देणं, म्हणजे त्या डॉक्युमेंटेशनमध्ये लोकांना इतकं गुरफटवलं जातं आणि त्यात ते अडकतात. आता आपण सुरेंद्र सिंगांचं उदाहरण बघितलं, मगाशी शेकटकर साहेब म्हणाले ते एकदम बरोबर आहे की लष्कराच्या बाबतीत सर्वसाधारणपणे असं होत नाही. म्हणजे केजरीवालांना त्यांना फक्त न्याय मिळवून द्यायचा असला असता तर कदाचित त्यांनी पत्रकार परिषद न घेता आपलं वजन वापरून त्यांना न्याय मिळवून दिला असता. परंतु त्यांना त्या सिस्टीममध्ये सगळे दोष आहेत आणि सगळं चुकीचंच चाललंय असं कुठेतरी दाखवायचं असं. लष्कराच्या बाबतीत फार क्वचित अशा गोष्टी घडतात. पोलीस दलाच्या बाबतीत मी सांगेल की बऱ्याचदा अशा गोष्टी होतात, विशेषतः या मदतीबाबत तर होतातच, पण स्ट्रेंथनिंग ऑफ पोलीस फोर्स याचा आपण 26/11 नंतर एवढी चर्चा केली. त्याची बुलेट प्रूफ जॅकेट घ्यायला आपल्याला 3-4 वर्ष जमत नाही. मुंबईत CCTV कॅमेरे बसवायचे आहेत, 4 वर्ष निर्णय नाही. हे शासकीय पातळीवर जे काम चालतं ना, ह्या कामामुळे मला वाटतं सगळे प्रश्न निर्माण होतात. लालफितशाही ही मुख्य जबाबदारी आहे. अगदी, मग याच्यावर उपाय काय यावर आपण चर्चा करणार आहोत शेवटच्या भागामध्ये. येथे एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण या सगळ्या तज्ञांना आपण विचारणार आहोत की यावर उपाय काय, नजीकच्या भविष्य काळामध्ये असा उपाय दिसतो आहे का, आपले सगळे पाहुणे सकारात्मक आहेत का, याविषयी आशावादी आहेत का, या सगळ्याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.